पांडू अरे काय होता तुका? गर गर नको त्या करू, कुणी सांगितलं तुका? थांबा हो तुम्ही पांडू, ही चावी खायस ना मिळाली तुका? मांका काय माहे, तुझ्या खिशात चावी होती ना? कोण भेटेल तुका? गर गर डोका दुखता काय तुझा? वय डोक्या ताच फोडीन, कायमचं दुखूच बंद व्हायत. सांग कोण भेटलेला, कोणी दिली तुका चावी? विसरले. काय पडलेली गावली काय? विसरले. मेल्या अण्णांचं काय बोलत होतस, खरं सत्य माहित हा काय? काय माहित, कालपासून काय बडबडतस, अण्णा येणार नाही येणार नाही. मी काय म्हणते, मी पाटणकरांना चावी देऊन येवा आणि अण्णा इले नाही ना आपण बघून येऊ. आज करते लोकांची चावी ठेवून काय होणार, आधी चावी देते मग अण्णा का बघते. खांडू लय दुखता काय डोका? गर गर मी तुका चाय देते. माई असं डोक्या खात लावून बसान काय होणार काय? आता खय शोधायचं आहे का? गावात नसतीत ना, उपाय करू घेऊ. अगं पण काय करायचं? माझा एक ऐकशात, विड्याचा पान घ्यायचा, ते हळद कुंकू लावायचा आणि रातच्या वेळेत ना वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचा. अण्णांका काय झाला ना तर पान काळा पडतला, नाहीतर ना 21 तीळ घ्यायचे आणि ते जाळायचे आणि पाण्यात टाकायचे. ता पाणी ना असं जमिनीवर ओतायचा आणि ता पाणी ज्या दिशेत जायत ना त्या दिशेत शोधायचा अण्णांका. काय चाललेलं आया? अगो अण्णा इली नाही म्हणून सांगत होतोय. म्हणून असले उपाय आई ह्या सगळ्या करणार आहात तुम्ही? अगो पण चांगल्यासाठी सांगता ना आता. या चांगला करणार आई ह्याच्या सांगण्यावरून अण्णांच्या अंतरुणात काहीतरी आणून ठेवले होते. ह्या सांगत होता की अण्णांच्या छातडावर ती काळी डांबराची बावली कापू. ह्या काय चांगला विचार करते ना, अण्णांच्या वाईटावर उठली ती, काहीतरी नकोता होय. अगो खरंच मी चांगल्यासाठीच सांगत होतोय. आई थांबा तुम्ही, खबरदार जर या घरात जादू टोनं घेऊन येईल असत बघ जरा आईंकडे इतक्या मायेन तुका हे कामाक ठेवलानी. गडी म्हणून ना ते ह्या घराची सून म्हणून वागवलानी आणि या घरातल्या माणसांच्या वाईटावर उठलंस. याद राख, या घराची सून असे मी झिंजे उठून हसून बाहेर काढीन. चालता होयस ना, निघ. आई ह्यांनी सांगितलेला काही एक करायचा नाही. तुमचा विश्वास आहे ना की अण्णा परत येतील? मग नक्की परत येतील आणि आपल्या घरातले देव असत ना ते त्यांना परत घेऊन येतील. अरे काय शोधतस? अरे ती माझी नोट हरवली सापडत नाही तर तीच शोधतय. हा बरं मग सांग अण्णा खैसर असत माहित हा काय? अरे अरे दत्ता, अरे माका कसा माहित असताना अण्णा खेळ ते? हा खर तर मी पण त्यांनाच भेटू जायत होते आणि यो सगळं नोटीचो घोळ झालो ना रे. हा पण काय रे, काय झाला? अरे काल रातच्या पासून घरात येऊक नाही. मग ते आता? आता काय, गाव पालता खालचो लागत. खै जाऊन शोधणारस तू? पाटणकरांकडे. काय काय झालं तस का? अरे नाही रे, म्हणजे आता अण्णा पाटणकरांकडे कसे काय असतील ना? तसा नाही रे, आधी ना त्यांची ही चावी देऊन येते. पांडूकडे सापडली, खैसनांना काय माहित.
बरा झाला चायूर नाव तरी होता, नाही एका दुसरा शोधच राहुला असता ना. दत्ता एक काम करते, मी चावी देऊन येते ना, तू अण्णा का शोध हा. त्याला तुका नोट सांभाळता येत नाही, चावी परत काही हरवली तर डोक्यात ताप होईल तुझ्या पण आणि त्यांच्या पण. अरे तो तर झालेलोच असा रे. काय नाही म्हणजे मोठी पायी झालोच ना रे, ह्यो ताप सगळो. बरं तू नोट शोध, मी चावीतून अण्णा का शोधते, अण्णा काही दिसले तर मला कळव. येतोय मी. अरे आता तुकाच दिसतले ते. शेवंत नाही का नू, काय झालं? काय नाही. झाली झोप? चहा. चालेल. कसा झालाय? जो चायत उतरली. आज मी तुमच्यासाठी खास जेवणाचा बेत करणार आहे. काय रे मागणं म्हणा काय येतस? अरे नाही काल ह्याच वाटेवर ना चालत होते ना, तर बघत होते सापडता की नाही ती चावी. काय? अरे नाही नोट सापडता की नाही. ता बघताय कोणतरी उचलले ना असा पैसो असं कोण ठेवतो काय? हा ता पण असा. मी काय म्हणतो दत्ता, तू ना नेण किडचा थैसर सापडतील तुका अण्णा. हा जा. तसाच करते पाटणकरांच्या घराकडनं नेण्याकडे जाते, ता बरा पडत ना. दत्ता मी पण ना एक काम कर, तू ना रघु काकांकडे जा, मला वाटतं तुका अन्न थैसरच सापडते. वय वय थैसरच असते. बरं आधी चावी देते आणि तसंच त्यांच्याकडे जाते. अरे ती चावी दे रे माझ्याकडे आणि तू जा. नको, तू खरी गजाली करत राहशील आणि पाटणकर घराकडे चावी शोधत असतील. येतय मी. काय गो डोळ्यात पाणी किती आहे? बायकोला कधी कांदे कापताना बघितलं नाही वाटत? नाही पण तुझ्यासाठी कांदो पण चिरे. अच्छा. कांदोच काय अख्खो माणूस चिरेन. चिरा. मी
नायकानु बायकांचं जगणं इतकं सोपं नाहीये. पाटणकर, पाटणकर दत्ता. आहो, हा तर दत्ताचा आवाज आहे ना. थांब बंद ठेव. पाटणकर आहो, पण दरवाजाला तर कुलूप आहे ना, आणि चावी तर चोंडाकडे. आता माझा काय खरा नाही. आहो, पण मग जर चावी त्याच्याकडे तर तू शिट्टी का वाजवतोय. मी बघतोय. नाही नाही नको. आहो, त्यांनी बघितलं तर. तू हे सर हो अडून बघतोय. पाटणकरांकडे गेलेलाय, त्यांची चावी असा. काय गेले होते? कालच पाटणकरांचे ढू बाहेर काहीतरी गेले. पाटणकर बाई होती घरात काय गो? होय तरी खरी गेली असतली बाहेर बाजारात. आणि दुसरी चावी असतली. बरं, एक काम करशाल, त्यो इले की आमच्याकडे चावी घेऊ सांगा. बर, सांगता. अण्णानू, ओ अण्णानू, काय रे दत्ता, हाय कसे होतो? आता बायकांकडे काय बोलत होतो? काय विचारताय? वाचे गेली तुझी? अण्णानू, माती खाल्ले मी. काय झालं अण्णानू? उद्या सकाळी कुलूप उघडूच असा ना. म्हणजे त्याका चावी लागतली ना. चावी खया? दत्ताकडे. दत्ताकडे कशी गेली? माझ्याकडसून हरवली, त्याच्याकडे गेली, तीच घेऊन गेलो होतो तो. हा, पण त्यांनी ओढल्या नसतात. म्हणून तर शिटी वाजवत होत आहे ना मी. हा, चावी परत नाही गेली तर शिटी वाजू तोंड राहणार नाही, बोट राहणार नाही. सकाळी चावी घेऊन ये. आता बंदुकीतले सगळी गोळी हो नरड्यात घालीन. म्हणून बंदूक पण घरातच असा आणि चावी पण घरातच असा ना. नाही नाही अण्णानू, नको बंदूक, बंदूक नको. आणतय आणतय मी चावी, आणतय. Thank you.
काय रे, काय कळला काय? आहे गाव सगळीकडे बघितल्यान खैच सापडत नाही, कोणी त्यांना बघितल्यान पण नाही. अरे पाऊस पण सुरू झालो. हा बरं, रघु भाऊजींकडे नेनेंकडे बघलं? आहे त्यांच्याकडे पण जाऊन येईल, त्यांना पण काय माहित नाही. हा कसा कसा? अरे खै गावचा झाला ना तर त्यांना तरी सांगून जात. आहे अण्णा त्यांच्या मर्जीत येत तसं वागतात, त्यांनी तरी काय काय बघायचा. त्यांच्यावर पाळ ठोक, त्यांना काय त्यांची कामं नाही आहेत. काय म्हणायचं ह्या माणसा? ह्या बघाय अण्णा लहान नाही आहेत, त्यांची एवढी काळजी करू. गेले असतील काहीतरी, येऊ जात वा येतील परत. अरे पण सगळ्यांच्या जीवा कसं घोर किती लावायचो. हे त्यांना सांगू समजणारच. त्याच्यापेक्षा आपला डोका शांत ठेवायचा आणि येण्याची वाट बघायची, याशिवाय आपल्या हातामध्ये काय नाही. अरे पण चल आज. घराबाहेर काढतील त्यांच्या समोरच आता खरा खोटा करतो. नको ना, सोड माझा हात. कित्या घाबरलस? गे आहे. काय झाला? हात किती पकडलास तिचा? मी तुका सांगत आहे ना, हे का कामाक ठेवू नको म्हणून. या काय असा दिलेला नाय, हिचा काहीतरी कांड असणार. बघा आता माती बघायचा. शोभा काय या? ता काय बोलतला? जा काय लपवून ठेवलास ना, आता काढून दाखव. नको गो. तू काढत कि मी उकरून दाखव? अगं नको ना. या असं ऐकूचं नाही. अत्तराची कुप्पी अण्णांची